नमस्कार, मी अलका धुपकर। गावाकडच्या बातम्या या आमच्या नव्या कोऱ्या बुलेटिन मध्ये कालपासून आपण गावाकडची बित्तम बातमी जाणून घेतोय, घडामोडी जाणून घेतोय, गावाकडच्या समस्या जाणून घेतोय आणि गावाकडचा मूड देखील बघतोय, तिथल्या गमती जमती बघतोय। याच बुलेटिन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवात करूया विशेष हेडलाईन्स पासून। गडचिरोलीमध्ये आरोग्य व्यवस्थेवर खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात, ॲम्ब्युलन्स पडले आहेत भंगारात, सायकल ॲम्ब्युलन्सवरून रुग्णांना नेलं जात आहे हॉस्पिटलमध्ये। येणाऱ्या महिन्या दीड महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी करायची म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात महिन्याभरामध्ये दारूबंदी करण्याची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। दारूबंदीसाठी अनेक वर्षांपासून लढा देणाऱ्या महिलांचं मोठं यश। डहाणूमध्ये गोर गरिबांसाठी वाटण्यात आलेल्या धान्याची बनवण्यात येते दारू। जवळपास 13,000 किलो गहू आणि तांदूळ असलेला ट्रक गावकऱ्यांच्या मदतीनं पोलिसांच्या ताब्यात। खानदेशात कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, कापसाला मिळतोय अत्यंत तुटपुंजा दर। दौंडमधल्या कमल परदेशी यांची अचंबित करणारी भरारी। अवघ्या 10 रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला मसाल्याचा व्यवसाय आता पोहोचलाय 60 लाखांच्या घरात। सुरुवात करणार आहोत टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या अंगावर शहारे आणणाऱ्या अशा दृश्यांपासून। ही दृश्य आहेत आरोग्य सेवेची दैना कशी उडालेली आहे ही दाखवणारी। बघा, देशातल्या 25 अतिमागास जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे महाराष्ट्रातला गडचिरोली जिल्हा। आरोग्य व्यवस्थेवर या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1-2 नाही तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत, पण अजून देखील आदिवासींच्या आरोग्य सेवेसाठीच्या हाल अपेष्टा काही कमी झाल्या नाही आहेत। आरोग्य केंद्राच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत पण तिथं सोयी सुविधा नाही आहेत। काही सुविधा असल्या तर तिथे डॉक्टर नाही आहेत। चांगले डॉक्टर असले तर ते दुर्गम भागात यायला तयार नाहीत। जिमलगट्टा या आरोग्य केंद्रात असलेल्या ॲम्ब्युलन्स गेल्या 4 वर्षांपासून कशा भंगारात पडलेल्या आहेत हे आम्ही एक्सक्लुझिव्हली तुम्हाला दाखवतोय। आमचे रिपोर्टर महेश तिवारी जिमलगट्ट्यातल्या या टोकापर्यंत पोहोचले, दुर्गम भागापर्यंत पोहोचले आणि तिथली काय परिस्थिती आहे ही महेश तिवारी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतायत। सरकारच्या देखील कानापर्यंत हा आवाज आपण पोहोचवणार आहोत। देशात जे अति 25 मागास जिल्हे आहे त्या अति 25 मागास जिल्ह्यांसाठी राष्ट्रीय संविकास योजना केंद्र सरकारनं सुरू केली होती आणि त्या योजनेमधूनच रुग्णवाहिका गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या होत्या। मात्र रुग्णवाहिकांची किती वाईट अवस्था आहे आपण बघू शकतो। इथं पूर्ण अक्षरशः आता भंगारात जाण्याच्या अवस्थेत ही रुग्णवाहिका येऊन पोहोचलेली आहे। 10 वर्षापूर्वी या जिमलगट्टाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ही रुग्णवाहिका देण्यात आली होती, मात्र गेल्या काही वर्षापासून ही रुग्णवाहिका इथं उभी आहे, अजूनही चांगल्या अवस्थेत आहे। हिला जर इथं वापर केला तर ही वापर रुग्णांसाठी वापर होऊ शकतो, मात्र डॉक्टर इथं ड्रायव्हर नाही आहे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे ही पूर्ण आता भंगारात जाण्याच्या अवस्थेत येऊन पोहोचलेली आहे। एकूणच या रुग्णवाहिकेची अवस्था चांगली आहे, मात्र वेळेमध्ये हिचा वापर करणं आवश्यक आहे। रुग्णवाहिका नसल्यामुळे दुर्गम भागात रुग्णांना अक्षरशः खाटेवर रुग्णालयापर्यंत जावं लागत आहे, मध्ये त्यांचा जीव जातो, गरोदर माता वेळेवर पोहोचू शकत नाही, त्यांची बैलबंडीमध्ये डिलिव्हरी होते असा प्रकार इथं घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये एका मुलाचा जीव सुद्धा गेलेला आहे। आपण या भागात असलेल्या नागरिकांना विचारूया की नेमकं रुग्णवाहिका नसल्यामुळे किती वाईट अवस्था होत आहे। या भागात रुग्णवाहिका नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी बैबंडीमध्ये एका महिलेची प्रसूती झाली होती आणि तिचा त्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। नेमकं काय घडलं, काय अवस्था आहे? त्या दिवशी ते गरोदर मातेच्या प्रसूती वेदना वाढलेल्या होत्या, तर इथं जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध असल्यामुळे ते त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही, त्यामुळे न्यायइलाजास्तव इथून 10 किलोमीटरवर असलेल्या येनकाबंडा गावातील सुशीला सिडाम ही गरोदर मातेला बैलबंडीतून आणावे लागले। तर याच्यात येता येता तिच्या प्रसूतीची वेदना वाढू लागल्या आणि मधातच ते बैलबंडीतच प्रसूती झाली होती तिची। तर ते 14 तारखेला प्रसूती झाली होती, त्या बैलबंडीतच बाळ नवजात बालक हे मृत जन्माला आला आहे।
तर अशी अवस्था येथील रुग्णांची आहे। शासन एकीकडे करोडो रुपये खर्च करतो रुग्णांसाठी, पण दुर्गम भागात मात्र लक्ष व्यवस्थित लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे। गडचिरोलीतला आदिवासी काय म्हणतोय ते बघा। गडचिरोलीमध्ये साधन सामुग्रीची कमतरता आहे, त्यामुळे पेशंटला आरोग्य केंद्रापर्यंत असं सायकलच्या मदतीनं स्ट्रेचर करून तयार करून न्यावं लागतंय। अशा स्थितीमध्ये आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत अनेकांना आपला जीवही गमवावा लागतोय। आत्ताच आपण ऐकलं नवजात अर्भक कशा पद्धतीने या आयुष्याशी झगडा देत आहेत, कारण सरकारने पैसे खर्च करून देखील तिथे सुविधा देण्यात आलेल्या नाहीयेत। नक्षलवाद्यांची दडपशाही एकीकडे आणि व्यवस्थेची अनास्था दुसरीकडे, अशा बिकट कात्रीमध्ये आदिवासी सध्या पिचताना दिसतोय, आणि त्यामुळेच नव्या सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं, आम्हाला आरोग्याच्या सोयी द्याव्यात अशी मागणी गावकरी करतायत। दृश्य बघा, ज्या आदिवासी भागाबद्दल, ज्याच्या विकासाबद्दल सातत्याने या आधीच्या काँग्रेस सरकारने गळा काढला होता, आदिवासींचा विकास हा आमचा ध्यास अशा प्रकारचे नारे दिले होते, त्याच आदिवासी भागातली जिमलगट्टा परिसरातली ही दृश्य आहेत, गडचिरोली परिसरातली ही दृश्य आहेत। प्रत्येक ठिकठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये गावाकडच्या ठिकाणी आमचे रिपोर्टर फिरतायत, आणि महाराष्ट्राच्या नव्या सरकारला आम्ही अजेंडा देतोय, स्ट्रेचर सायकलवरून करून पेशंटला न्यावं लागतंय, यांना ॲम्ब्युलन्स कधी मिळणार, भंगारातल्या ॲम्ब्युलन्स उपयोगात कधी आणणार, हा आमचा प्रश्न आहे। आपण बघू शकतो माझ्या मागे हा इसम अत्यंत आजारी आहे। भामरागड तालुक्यातील आरेवाडी येथील हा इसम आहे, आणि प्रकृती बिघडल्याने शासकीय रुग्णालयात त्याला नेण्यात आलं होतं, पण तिथे त्याची प्रकृती बिघडली, डॉक्टरांनी त्याला घरी न्यायचा सल्ला दिला। आता परत त्याला गावाकडे नेण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने दोन सायकली जोडून आणि तिथे स्ट्रेचर बनवून त्याला गावाकडे नेण्यात येत आहे। अत्यंत वाईट परिस्थिती आहे, काय झालं हे सांगा, आणि यांना अशा अवस्थेत तुम्ही नेत आहेत, काय कारण आहे? काय करणार आता, हे म्हणजे सुधरू शकत नाही, आम्ही नेत आहोत। ज्यांच्याकडे पैसे नाही, निदान त्यांच्या बाबतीत तरी विचार व्हायला पाहिजे की अशा लोकांना मोफत आरोग्याची सोय, ॲम्ब्युलन्सची सोय दिली पाहिजे, मात्र असं होत असताना दिसत नाही। महेश तिवारी, IBN लोकमत, भामरागड, गडचिरोली। भामरागड आणि जिमलगट्ट्यातली ही दृश्य पुन्हा एकदा आम्ही दाखवतोय। ही दृश्य दाखवण्याचं कारण असं आहे, महानगरी मुंबईत देखील आरोग्य सेवेची हेळसांड होतीये, पेशंटची हेळसांड होते, पण त्याबद्दल तर सगळीच मीडिया, सगळीच प्रसार माध्यमं सातत्याने लिहित असतात, बोलत असतात, आंदोलनं केली जात असतात, पण आदिवासी भागातल्या या समस्यांकडे लक्ष कोण देणार? आदिवासी भागातले हे प्रश्न यासाठीच गावाकडच्या बातम्यांच्या बुलेटिनच्या माध्यमातून IBN लोकमत नव्या सरकार पुढे मांडतंय। एकीकडे बघा, केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनेतून देण्यात आलेल्या या ॲम्ब्युलन्स भंगारामध्ये पडलेले आहेत गेली 3 वर्ष। ही दृश्य आहे जिमलगट्ट्यातली, गडचिरोली भागातलीच, आणि दुसरीकडे जी आम्ही दृश्य दाखवतोय ती आहेत भामरागड तालुक्यातली। हा देखील नक्षलवाद्यांशी सामना करणाऱ्या आदिवासींचा असा एक टोकावरचा तालुका आहे, जिथली दृश्य आम्ही तुम्हाला दाखवली आहेत। स्ट्रेचरवर, सायकलवर हे स्ट्रेचर टाकून पेशंटला न्यावं लागतंय, कारण ॲम्ब्युलन्स दुसरीकडे आपण बघतोय भंगारामध्ये पडलेले आहेत। सरकारने याकडे लक्ष द्यावं ही मागणी आदिवासींची आहे। एक नजर देखील टाकूया, काय हेळसांड होतीये, काय आरोग्य सुविधा गरज आहे गडचिरोलीमध्ये। जिल्ह्यामध्ये 39 आरोग्य केंद्र आहेत, 45 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण या सगळ्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स नाही आहेत, आणि 15 ॲम्ब्युलन्सची तातडीची इथे मागणी करण्यात आलेली आहे, गरज आहे। अनेक केंद्रांवर डॉक्टरांची देखील अशीच कमतरता आहे। गावाकडच्या बातम्यांमधली आजची सगळ्यात मोठी बातमी आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय। जिमलगट्टामधली ही दृश्य आहेत, आणि दुसरी दृश्य भामरागड तालुक्यातली आहेत। भामरागडमधलं सामाजिक काम प्रसिद्ध आहे, पण सामाजिक काम जरी तिथे पोहोचलं असलं तरी सरकारचे हात अजूनही तिथे पोहोचलेले नाही आहेत। पैसा खर्च होतोय, हा जातोय कुठे असा प्रश्न पडतोय। पुन्हा एकदा या भागातलं प्रतिनिधित्व, आता विदर्भातलं प्रतिनिधित्व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, सुधीर मुनगंटीवार तिथे आहेत, या सगळ्यांना आम्ही हे प्रश्न विचारणार आहोत। पण आता चंद्रपूरमधली बातमी बघणार आहोत। चंद्रपूर जिल्ह्यात एका महिन्यामध्ये दारूबंदी करण्याची घोषणा नवे अर्थमंत्री आणि चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। मंत्री झाल्यानंतर काल ते पहिल्यांदाच चंद्रपूरला गेले होते। हजारो कार्यकर्त्यांनी यावेळी त्यांचं जंगी स्वागत केलं। चंद्रपूरमधल्या गांधी चौकात त्यांचा सत्कारही झाला। यावेळी मुनगंटीवार यांनी पुढच्या एका महिन्यात
चंद्रपूरमध्ये दारूबंदी करणार अशी अधिकृत घोषणाच केली आहे. चंद्रपूरमधल्या महिला पारमिता गोस्वामी असतील आणि त्यांच्यासोबत उपोषणासाठी आंदोलनासाठी बसणाऱ्या असंख्य सर्वसामान्य महिला गेल्या 3 वर्षांपासून दारूबंदीच्या मागणीसाठी लढा देत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या पारमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचं हे एक मोठं यश म्हणता येईल. माजी मुख्यमंत्र्यांनी देखील दारूबंदीचं आश्वासन दिलं होतं पण ते अपूर्णच राहिलं. त्यामुळे गेल्या ऑगस्ट महिन्यात या महिलांनी चक्क मुंडन करून दारूला असलेला आपला निषेध नोंदवला होता. स्वतः मुनगंटीवार यांनी प्रचाराच्या दरम्यान निवडून आल्यानंतर आणि आता मंत्री झाल्यानंतर दारूबंदी करायचं आश्वासन कोणत्या शब्दात दिलंय ते ऐकूया. मी जेव्हा कुठे जातो आमच्या संध्याकाळी म्हणतात भाऊ तुम्ही प्रचारात दारू बंदी करतो असं म्हणून माझा पुरुष नाराज होता. गेल्या का महिन्या 1.5 महिन्यात कोणी असतील पिणार तर आजच सोडून द्या. गेल्या का महिन्या 1.5 महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंदी करायची म्हणजे गावाकडच्या नेत्यांपासून आंदोलकांपर्यंतचा आणि सर्वसामान्य शेतकऱ्याचा बुलंद आवाज आपण या बुलेटिन मध्ये ऐकणार आहोत. पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोक. आता बघणार आहोत एक प्रेरणादायी बातमी. बातमी आहे दौंड मधून आलेली. पुण्यातल्या दौंड मधल्या एका महिलेनं अवघ्या 10 रुपयांच्या भांडवलावर सुरू केलेला मसाल्याचा व्यवसाय आता 60 लाखांच्या भांडवलापर्यंत पोहोचलाय. 3 महिलांच्या साथीनं बचत गटाच्या माध्यमातून कमल परदेशी यांनी मसाल्याचा हा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला दगडी खलबत्त्यामध्ये कुटून मसाला बनवला जायचा पण चांगली चव महिलांचे कष्ट आणि दर्जा यामुळे हा उद्योग आता चांगलाच वाढत चाललाय. सिमला काश्मीर उत्तराखंड इतकंच नाही तर जर्मनीमध्ये देखील हा मसाला विकला जातो. कमलताईंची ओळख आता मसाल्याच्या व्यावसायिक म्हणून दौंडमध्ये होऊ लागली आहे. स्टार्टला जी प्रोडक्शन करत होतो आम्ही तेव्हा दगडी खलबत्ता होता आमच्याकडं. सगळ्या महिला मेन शेतमजूर होत्या. एका झोपडीतून ही सुरुवात केली होती आम्ही आणि मग 10 महिला एकत्र आलो आम्ही. अंबिका महिला बचत गट चालू केला. अंबिका महिला बचत गट चालू केल्यानंतर प्रोडक्शन आमचं म्हणजे बरेचसे विक्री व्हायला लागली बाजारात, दौंड तालुक्यात, तहसील कचेरी, जिल्हा परिषद अशा ठिकाणी आमच्या प्रत्येक महिला थोडा थोडा माल घेऊन विक्रीला जायच्या. 8 मसाले सिलेक्ट झाले बिग बाजारला. 8 मसाले सिलेक्ट झाल्यानंतर आम्ही लोकमतनी आम्हाला खूप सपोर्ट केला. त्यांनी ही बातमी सगळीकडे पेपरला दिली का बिग बाजारला माल अंबिकाचा मसाला बिग बाजारला सिलेक्ट झाला म्हणून. कमल परदेशींच्या या अत्यंत प्रेरणादायी अशा कहाणीनंतर आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पण ब्रेक नंतर तुम्ही कुठेही जाऊ नका कारण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत अकलूजच्या बाजारात विकला जाणारा ऑडीच्या किमतीतला घोडा बघायला. मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवरच्या डर्बीबद्दल आतापर्यंत आपण सगळ्यांनीच ऐकलंय पण आता आमचे रिपोर्टर सुनील उमरे तुम्हाला घेऊन जाणार आहेत सोलापूरमधल्या अकलूजच्या घोडे बाजारात. ऑडीपेक्षा देखील भारी किमतीच्या घोड्यांची इथे विक्री सुरू आहे. तेव्हा जाऊया सुनील उमरेंसोबत घोडे बाजाराच्या याच खास सफरीला. मी आता अकलूजच्या घोडे बाजारात उभा आहे. माझ्या पाठीमागे जो आपण घोडा पाहतात हा पंचकल्याण जातीचा घोडा आहे. अतिशय दुर्मिळ लाखात एक असणारा असा घोडा आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य काय आहे, घोड्याची किंमत किती आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर पत्तेसिंह दादा माने पाटील आहेत. हे या घोड्याचे मालक आहेत. दादा आपण घोड्याचे शौकीन आहात. हा पंचकल्याण घोडा आहे. या घोड्याचं वैशिष्ट्य काय आणि याची किंमत आपण किती सांगतात? आता हे घोड्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पंचकल्याण म्हणून समजतात.
72 कोडी असतात, घोड्या समाजात 72 कोडी, ते आता सगळ्यात शुभ आहे घोडा, हे व्यवस्थित सगळे तिथले बालभवरे म्हणतात आणि ते बालभवरे सगळे ह्याला जिथलं पाहिजे तसं आहेत, त्यामुळे ह्याची किंमत वाढलेली आहे. चारही पाय सारखे मुखपट्टा आणि चारही पाय सारखे आहेत त्याचे, म्हणजे त्याचे 15 कलर आहे पायाला आणि असे मोजे घातल्यासारखे त्याचे पाय आहेत, असा दुर्मिळ असा घोडा आहे. किती किंमत सांगता या घोड्याची? जवळजवळ 70 लाख रुपये किंमत सांगता. एखाद्या परदेशी बनावटीच्या गाडीच्या किमतीपेक्षा ही जास्त किंमत आहे. चोकेन आता चोकेन मागतात ना, चोकेन घेतात घोडे. किती मागणी झालेली आहे? मागणी 50 लाखापर्यंत मागणी झालेली. एक घोडे शौकीन आलेले आहेत या घोड्याच्या खरेदीसाठी, ते पण आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आज आपण जाऊन घेऊया. माझ्याकडे पहिलेही घोडे आहेत आणि हा घोडा मला बाजारात आवडलेला आहे, त्याकरता आम्ही इथं आलेलो आहोत. हाच घोडा घ्यावा असं काय? हा घोड्यामध्ये एकूण 72 कोडी बघितल्या जातात, बालभवरी बघितली जाते. या घोड्यात सगळ्या बालभवरी एकदम साफ आहेत, त्याचा रंग अत्यंत दुर्मिळ आहे, याला महुआ कुमेद असं ओळखलं जातं. इंग्लिशमध्ये याला लिव्हर चेस्टनट हा रंग म्हटला जातो. घोड्याचे डोळे याला जय मंगल एक खूण असते ती आहे त्या घोड्यामध्ये. आणि देवमन हा जो घोड्याचा मानवतिक आहे हा फार भाग्याचा असतो घोड्याला. घोडा पंचकल्याण असून त्याचे चारही पाय पांढरे आहेत आणि हा घोडा पूर्वीपासून फार पवित्र असा मानला जातो. घोडे बाजाराची सफर आपण केलेली आहे. दररोज सकाळी 8:30 आणि संध्याकाळी 6 अशाच गावाकडच्या अत्यंत इंटरेस्टिंग बातम्या घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत, पण आत्ता मात्र या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.